महाजनादेश यात्रेचा समारोप आज नाशिकमध्ये होतोय, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओझर विमानतळाकडे आता रवाना झाले. पंतप्रधान मोदींचं स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री हे ओझर विमानतळाकडे रवाना झालेले आहेत. महाजनादेश यात्रेसाठी मोदी हे आज नाशिक नगरीत येत आहेत आणि त्यासाठी नाशिक नगरी ही सज्ज झालेली आहे मोदींचं स्वागत करण्यासाठी. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण टाजणे यांच्याकडून. किरण, मुख्यमंत्री ओझर विमानतळाकडे रवाना झाल्याचं कळतंय, काय अधिक माहिती आहे? अगदी काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, रावसाहेब दानवे असतील आणि मंत्रिमंडळातील बरेचसे नेते, त्याचबरोबर आरपीआयचे रामदास आठवले हे ओझर विमानतळाकडे मार्गस्थ झालेले आहे आणि थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ओझर विमानतळाकडे आगमन होणार आहे आणि त्यांना त्या ठिकाणाहून रिसीव्ह करून नाशिकच्या तपोवन या ठिकाणी जे हेलिपॅड तयार करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी विशेष हेलिकॉप्टरने ते त्या ठिकाणी येणार आणि त्यानंतर सभेस्थळी पोहोचणार अशा पद्धतीचा त्यांचा मार्ग असणार आहे आणि अगदी काही वेळातच नरेंद्र मोदींची सभा सुरू होणार आहे. त्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळ देखील त्या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. अनेक भाजपचे मोठे पदाधिकारी असतील, प्रभारी असतील आणि केंद्रीय मंत्री हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यामुळे नक्कीच नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येणार असल्यानं त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तयार करण्यात ही सज्ज झालेली आहे पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी. किरण, तू या बातमीकडे लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.